नमस्कार मित्रांनो शेजारच्या बांगलादेशमध्ये आगडोंब उसळलेला आहे हजारो कदाचित लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत एकशे पंधरा लोकांचा पोलिसांच्या गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे दंग्यांमध्ये मृत्यू झालेला आहे आणि हे सगळं आरक्षणासाठी चालू आहे या आरक्षणाचा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता मनोज जरंगे पाटलांपुरता किंवा अन्य काही राज्य राजस्थान हरियाणा गुजरात मध्य प्रदेश इतपुरता मर्यादित नाहीये शेजारच्या बांगलादेशात जिथे नव्वद टक्के लोक मुसलमान आहेत त्यांच्यातही आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे बांगलादेशात काय चाललंय याच्याकडे मी थोडक्यात येईनच पण बांगलादेशमधल्या लोकांचं दुःख बघून बानोंना ममता स्त्रवली आहे बानोंच्या मनात ममता जागृत झालेली आहे आज शहीद दिवस हुतात्मा दिवस साजरा करत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केलेलं आहे की जर बांगलादेशी लोक या सगळ्या दंग्यांमुळे प्रभावित होऊन भारतात आले तर बंगाल त्यांचं स्वागत करेल देशाचं परराष्ट्र धोरण जरी केंद्र सरकार ठरवत असलं तरी आम्ही म्हणजे बंगाल संयुक्त राष्ट्रांचं चार्टर ते मानतो आणि अशा शरणार्थी लोकांना शरण देणं आमचं कर्तव्य आहे म्हणजे जरी आमच्या इथल्या लोकांना पोसायची आमच्यात ताकद नसली लाखो लोक नोकरीसाठी बंगालमधनं मुंबई दिल्लीत बेंगळूरमध्ये जात असले तरी बांगलादेशींना घेण्यात आणि नुसतं घेणार नाही खरं तर त्यांनी घोषितही करायचं की आम्ही त्यांना आरक्षण देऊ म्हणजे बांगलादेश सरकार जर त्यांना आरक्षण देत नसेल तर आम्ही नोकऱ्यात आरक्षण देऊ कारण एक शेजारी म्हणून आपलं कर्तव्य आहे आधी बांगलादेशकडे वळूया कारण विषय गंभीर आहे तो समजून घेऊया बांगलादेशची स्थापना बांगलादेशचा जन्म एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या युद्धातून झाला नुकतीच त्यांनी देशाची पन्नास वर्ष साजरी केली आता चोपन्न त्रेपन्न चोपन्न वर्ष त्याचं वय जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा जगातला सगळ्यात गरीब देश असलेला बांगलादेश सातत्याने पुराच्या पाण्याने वेढला गेलेला बांगलादेश म्हणजे ब्रिटिशांच्या काळात बंगाल हा देशाचा सगळ्यात सदन भाग होता आणि त्यातला बांगलादेश हा आणखीन सदन होता कारण हा सगळा एकच बंगाल होता कारण सुपीक जमीन मुबलक पाणी यामुळे बंगाल ब्रिटिशांचं एका प्रकारे साम्राज्याला सगळ्यात मोठा पैसा पुरवणार राज्य होतं मुघलांचाही तो सगळ्यात मोठा महत्वाचा सुबा होता पण नंतर तोच बांगलादेश जगातला सगळ्यात दळिद्री देशांपैकी एक झाला कारण पाकिस्तानचा भाग झाला असताना एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानली पूर्व पाकिस्तानकडे म्हणजे आजच्या बांगलादेशकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तिकडनं पैसे येतील ते सगळे पश्चिम पाकिस्तानकडे वळवले आणि नंतर बांगलादेश निर्मितीच्या काळात अनन्वित अत्याचार केले लाखो लोकांना मारलं महिलांवर बलात्कार केले खुनशीपणे पाकिस्तान वागला आणि त्याचा परिणाम असा झाला की बांगलादेश स्वतंत्र झाला तो अग अतिशय दरिद्री देश झाला त्या अतिशय दरिद्री देशापासून बांगलादेशनी जी काही मोठी प्रगती त्यांच्या दृष्टीने मोठी प्रगती आहे कारण मानवी निर्देशांकाच्या अनेक क्षेत्रांमध्ये बांगलादेशनी बंगालला मागे टाकलेलं आहे भारतालाही भारताच्याही सरासरीला त्यांनी मागे टाकलेलं आहे अजूनही तिथे गरिबीची कार आहे पण हे शक्य झालं ते गेली वीस वर्ष तिथे शेख हसीनांचं म्हणजे चार टर्म दोन हजार नऊ सालापासून त्याच्या आधी एकदा पाच वर्ष शेख हसीनांचं सरकार तिथे आहे आणि त्यांनी इस्लामिक मूलतत्ववादाला येऊ दिलं नाही फोफाऊ दिलं नाही आणि भारताशी असलेले संबंध त्यांनी तोडले नाहीत चीनपेक्षा भारताशी त्यांचे संबंध जास्त चांगले राहिले याचा परिणाम झाला की बांगलादेश आज पश्चिम बंगालपेक्षा बराच बरा आहे पश्चिम बंगालमध्ये जी अवस्था आहे पश्चिम बंगालमधले सगळे तरुण तरून तरुणी जे शिकलेत शिकतात कलकत्ता सोडून मुंबईत येतात दिल्लीत बेंगळुरूमध्ये जातात कारण बंगालमध्ये नोकऱ्या नाही बांगलादेशमध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पाकिस्तानच्या बाजूनी एक वर्ग होता जो पाकिस्तानला मदत करत होता मुख्यतः त्याच्यामध्ये बिहार आणि या भागातनं आलेले मुसलमान होते कदाचित जे सदन मुसलमान होते आणि या मुसलमानांनाही रझाकार म्हटलं जायचं आपल्याकडे ही रझाकार निजामाचे त्याच्या मर्जीतले त्याची रजा करणारे रजाकार जसे आपल्याकडे त्यांचे प्रतिनिधी ओवेसीच्या रूपाने आहेत तसे बांगलादेशमध्ये होते आणि बांगलादेश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जे काही तुटपुंजी संसाधनं होती त्या संसाधनाचा एक हिस्सा अशा लोकांना मिळावा ज्यांनी आपल्या संसाराची होळी करून बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि म्हणून त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये वगैरे तीस टक्के आरक्षण ठेवलं होतं आणि आता जशी अवस्था आपल्याकडे तशीच अवस्था बांगलादेशमध्ये जगात सगळीकडे गेली पाच वर्ष जग अनेक प्रकारच्या अडचणीतनं भरडून निघालेलं आहे कोविड असेल युक्रेन युद्ध असेल त्याच्यामुळे उसळलेली महागाई असेल आर्थिक संकट असेल या सगळ्यामुळे जग भरडून निघालं असताना सरकारी नोकरी हवी असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे आणि बांगलादेशमध्ये जेव्हा तरुण मुलं परीक्षेला बसतात आणि नोकरी हवी असा विचार करतात तेव्हा त्यातला तीस टक्के कोटा आणखीनही बांगलादेशमध्ये काहीतरी साठ टक्के टोटल रिझर्वेशन आहे असं वाचनात आलं त्याचे तपशील माहिती नाहीत पण काही थोडासा भाग त्यातला आदिवासी किंवा जनजातीय लोकांसाठी आहे आणखीन काहीतरी गरिबांसाठी आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या लोकांसाठी मिळून कुठे कोणासाठी आठ टक्के महिलांसाठी आरक्षण आहे असं सगळं आरक्षण मिळून तिथे साठ टक्क्याच्या आसपास आरक्षण आहे आणि त्यामुळे त्यातला त्या साठ टक्क्यातला तीस टक्के म्हणजे अर्ध आरक्षण हे बांग्लादेश निर्मिती युद्धात योगदान दिलेल्यांच्या कुटुंबियांसाठी आता बांगलादेश निर्मिती युद्धाला चोपन्न वर्ष त्रेपन्न चोपन्न वर्ष झालेली आहेत आणि आता त्यांच्या किती पिढ्या म्हणजे आपल्याकडे ही परिस्थिती आहे मित्रांनो मान्य करायला हवं अथवा नको पण ज्यांना आरक्षण मिळालंय आता या पूजा खेडकरच्या बाबतीत तिच्या कुटुंबातल्या किती जणांनी आरक्षणाचा लाभ घेतला होता आणि तरी ती आरक्षणासाठी पात्र नसताना पात्र होण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यांना चकवा देऊन ती आय एस पण उत्तीर्ण होते आणि तिच्या विरुद्ध कारवाई केली की हे ओबीसी समाजाविरुद्ध कारवाई असा आवाज उठवला जातो खरं पूजा खेडकर सारखे लोक ओबीसी समाजाचे शत्रू आहेत कारण त्या समाजातल्या स्वतःच्या समाजातल्या अनेक गरजवंतांचं आरक्षण या लोकांनी खाल्लेलं आहे जे क्रिमी लेअरमध्ये आहेत ज्यांनी दोन तीन पिढ्या आरक्षण घेतलेलं आहे तशीच परिस्थिती बांगलादेशमध्ये बांग्लादेशच्या बांगलादेशचा आणखीन तरुण भारतापेक्षा तरुण देश आहे आणि त्यामुळे तिथल्या तरुणांना जेव्हा नोकरीसाठी जायचं असतं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात ते येतं की आपण नोकरी करू शकत नाही कारण आपली जागा कोणतरी असा मुलगा किंवा मुलगी घेते ज्याच्या आजोबांनी बांगलादेश निर्मिती युद्धात योगदान दिलं होतं आणि त्यामुळे त्याला वाटणं स्वाभाविक आहे की हे काय चाललंय किती वर्ष आणखीन हे बांगलादेश निर्मिती युद्धाचं गाणं तुम्ही गाणार युद आणि त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागले तेव्हा शेख हसीनांच्या सरकारनी तिथल्या त्यांच्या समर्थकांनी या सगळ्यांना रजाकार म्हटलं की तुम्ही पाकिस्तानवादी आहात तुम्ही बांगलादेशच्या अस्मितेच्या विरोधातले आहात आणि त्यामुळे त्यांचा संताप आहे तो आणखीन वाढला ते म्हणले मागायला गेलो आरक्षण म्हणजे मागायला गेलो नोकरी तर मला देशद्रोही ठरवून ठेवलं मला रजाकार ठरवून ठेवलं आणि म्हणून हा लोकांचा संताप आणखीन पुढे आला त्याचा उद्रेक झाला आणि या उद्रेकामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं जाळपोळ या सगळ्या गोष्टी झाल्या पोलिसांनी गोळीबार केला आता लक्षात आलं की असं जर राहिलं तर हे आंदोलन हाताबाहेर जाईल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चीनच्या दौऱ्यावर गेल्या होत्या त्या चीनचा दौरा अर्धवट टाकून भारतात बांगलादेशमध्ये परत आल्या कारण त्यांनाही जाणीव आहे जेव्हा तुम्ही सलग पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेवर असता तेव्हा लोकांच्या मनात जरी तुम्ही कितीही चांगलं काम करत असलात तरी तुमच्याबद्दल लोकांच्या मनात एक नाराजीची भावना असते आणि ही नाराजीची भावना जर समोर आली तर तुम्हाला राज्य करणं अवघड होऊ शकतं आणि त्यामुळे शेख हसीना परत आलेले आहेत हे प्रकरण बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की अशा प्रकारचं आरक्षण देता येणार नाही पण तरी खरा मुद्दा पुढे असेलच जे आरक्षण मिळालं नाही तरी जी अवस्था भारतात आहे की सरकारी नोकऱ्या किती येत ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथे सरकारी नोकऱ्या किती आहेत कारण सरकार नोकऱ्या देतच नाहीये कुठलंही सरकार कुठल्याही पक्षाचं सरकार असो ते कंत्राटी रोजगार निर्माण करण्याकडे त्यांचा कल कर आहे कारण एकदा माणूस चिकटला की तीस पस्तीस वर्ष तो सर्व भत्ते आणि पगार घेणार आणि नंतरही नोकरी करणार हे कोणत्याही सरकारला परवडू शकत नाही आणि त्यामुळे आरक्षणाचं मृगजळ जे इथे लोकांना वाटतं की माझ्या समाजाला आरक्षण मिळालं तर अशा हजारो नोकऱ्या मिळतील त्या हजारो नोकऱ्याच नाही आहेत आणि कुठल्याही सरकाराला देखी तरी देखील नाही आहेत हा सगळा एकमेकांना टोप्या घालण्याचा प्रकार आहे पण ठीक आहे लोक टोप्या घालतायत लोक कशाच्या तरी आशेने आपलं जीवन जगतायत तर तो त्यांचा अधिकार आहे बांगलादेशमध्ये ही परिस्थिती आहे पण या पलीकडे जाऊन ममता बॅनर्जी बंगालची अवस्था आज इतकी भीषण आहे नवीन गुंतवणूक होत नाहीये हिंसाचार थांबत नाहीये संदेश खाली सारखी प्रकरण घडत आहेत आणि असं असताना आणखी बांगलादेशींना आत घेण्याची भाषा जर ममता बॅनर्जी करत असतील देशाच्या सीमांवर केंद्र सरकारचं नियंत्रण असतं आज हे मणिपूर आणि मिझोराम वगैरे या सगळ्या भागात टेन्शन आहे मणिपूरमध्ये हिंसाचार झाला त्याला हेच कारण आहे कारण तिथल्या सीमा खुल्या सीमा होत्या कारण तिथले लोक विभागले गेले होते आणि तेव्हा असा विचार केला नव्हता की हे लोक इकडचे तिकडे त्यांचे रोटी बेटी व्यवहार होते म्हणून या सीमा खुल्या ठेवल्या होत्या पण म्हणून जर म्यानमारमधल्या घटनांमुळे तिकडचे कुकी लोकं झोमी लोकं इकडे येत असतील आणि त्याच्यामुळे इथल्या मैत्री लोकांना असुरक्षित वाटत असेल ड्रग्सचे धंदे केले जात असतील आम्ली पदार्थांचा व्यापार केला असेल आणि त्याच्यातनं मणिपूर पेटलं असेल तर मणिपूरमध्ये जे झालं ते बंगालमध्ये व्हायला हवंय का याचा विचार करणं आवश्यक आहे मणिपूरची लोकसंख्या तीस लाख आहे बंगालची लोकसंख्या दहा कोटी आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्री जर म्हणत असतील की बांगलादेशी दुःखी बांगलादेशी जर आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू म्हणजे थोडक्यात आम्ही त्यांना स्वीकारू याचा छुपा अर्थ आम्ही त्यांना आधार कार्डही देऊ आणि लायसन्सही देऊ आणि सगळं देऊ आणि मग त्यांना मुंबईला पाठवू आणि इथे आमचा भाऊ आहेच मुंबईला ममतांचा भाऊ त्यांच्यावर ममता करायला त्यामुळे अशा प्रवृत्ती जर देशात वागत असतील तर अशा देशाची हानी व्हायला रास व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे जेवढा गंभीर बांगलादेशचा प्रश्न आहे तेवढाच गंभीर बांगलादेशी घुसखोरांना शरणार्थी म्हणून आत घेण्याची भाषा करणारे राजकीय नेते देखील आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाइक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राइब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी